जातील असं डेकोरेशन आहे. भारावून गेल्यासारखं फील होत आहे आणि आल्या आल्या जेव्हा मूर्तीकडे बघितलं तेव्हा काही क्षण काहीही बोलवत नव्हतं. गणराज असा पण खूप प्रेमाचा देवता आहे आणि खूप प्रेमळ देव आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे बघून नेहमीच प्रसन्न वाटतं. आणि इथल्या लोकांनी ज्या प्रेमाने सगळं डेकोरेशन केलं आहे, इतका विचार करून आणि इतक्या बारकाईने सगळं केलं आहे, त्यांचे डोळ्यातले हावभाव सगळंच, तर खरंचच भारावून गेल्यासारखं वाटतंय. खूपच सुंदर वाटतंय. मला नेहमी सगळे प्रश्न विचारतात की तुमच्या बालपणीच्या आठवणी काय आहेत बाप्पांच्या, पण माझ्यासाठी हे वर्षच इतकं स्पेशल झालं आहे कारण बाप्पांना एक मान आहे की कोणतंही बिगिनिंग करायच्या आधी त्यांचं नाव घेतात, त्यांचा तो मान आहे. आणि आमचं बिगिनिंग आत्ता सविता दामोदर परांजपेनी झालं आहे सुरू, बिगिनिंग ऑफ सक्सेस ॲक्च्युली, कारण आमचा पिक्चर चांगला अप्रिशिएट झाला आहे आणि सगळ्यांनी खूप प्रेम दिलं आहे लोकांनी, त्याच्यामुळे माझ्यासाठी बालपणीपेक्षा आत्ता जे मी आठवणी क्रिएट करते आहे त्या जास्त इम्पॉर्टंट झाल्या आहेत माझ्यासाठी, कारण हे मी आयुष्यभर लक्षात ठेवीन. यावर्षीचा माझा गणपती मी आयुष्यभर लक्षात ठेवीन, कारण कुठेही मी गेले प्रमोशनच्या निमित्ताने गेले पण ते निमित्त मात्र झालं, कारण दर्शन झालं, सगळ्या मोठ्या मोठ्या गणपतींचं दर्शन झालं आणि खूप बरं वाटलं. आणि आज इकडे येऊन तर खूपच मजा आली आणि इतकं सुंदर डेकोरेशन केलं आहे, इतकं प्लेझंट वातावरण आहे आणि गणपती आपला सक्सेस प्रॉस्पेरिटीचा देव आहे आणि मी सगळ्यांना तेच विश करीन, सगळ्यांना सक्सेस प्रॉस्पेरिटी हॅपीनेस सगळ्यांना विश करते. खेतवाडीच्या गणपतीबद्दल खूप ऐकलं होतं. मला मुळात खूप गर्दीत दर्शन घ्यायला आवडत नाही, पण सविताच्या निमित्ताने आम्हाला इथे बोलवण्यात आलं आणि खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे. गणपती खूप सुंदर आहे, मूर्ती इतकी मोठी आहे की त्याच्यासमोर आम्ही इतकं लहान असं आम्हाला जाणवते की आपण खूप लहान आहोत. आणि गणपती असला की खूप पॉझिटिव्हिटी असते सगळीकडेच, सो खूप छान वाटतं आहे. आणि राजश्रीला थँक्यू सो मच की आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. माझ्यासाठी गणपती खूप महत्त्वाचा आहे कारण माझ्या आयुष्यातलं पहिलं स्टेजवरील पदार्पण गणपती उत्सवात झालं जेव्हा मी 4 महिन्याची होते. माझे आई बाबा नाटकातून कामं करत होते आणि आईला एका बाळाला घेऊन एंट्री करायची होती, तर तिने मला घेऊन एंट्री केली, तर बाप्पाच्या साक्षीनं मी या फील्डमध्ये आली आहे आणि बाप्पानीच आत्तापर्यंत मार्ग दाखवला आहे, मला प्रोटेक्ट केलं आहे आणि या पुढचा मार्ग पण बाप्पा दाखवेल. कारण सुरुवात जी नाट्यक्षेत्रातली माझी झाली ती गणपती उत्सवाच्या नाटकातून, डान्समधनं, अशा सगळ्यातनं झाली, त्यामुळे माझ्या प्रत्येक पावलाला बाप्पा माझ्या सोबत आहे ह्याची मला पदोपदी जाणीव आहे आणि त्याचा आशीर्वाद घेतल्याशिवाय काहीच मी करत नाही, या क्षेत्रात नाही आणि इतरही ह्याच्यात नाही. तर गणपती मी काय म्हणणार, स्पेशल पण खूप छोटा शब्द आहे माझ्यासाठी. गणपती मला मूर्ती फार गोड वाटते गणपतीची आणि मला खूप प्रेम आहे. आणि हा टाईम जो गणपतीचा आहे, जे स्वप्नात त्यांनी सांगितलं की त्यांची बिगिनिंग तशीच झाली होती आणि योगायोगाने माझीसुद्धा बिगिनिंग तशीच झाली आहे की सविता दामोदर परांजपे सक्सेसफुल झालं आणि मला ॲक्च्युली लोकांना तो चान्स मिळत नाही. आपण बऱ्याच गणपतींना जाणतो आणि थँक्यू म्हणतो गणपतीला, धन्यवाद म्हणतो, पण मला हा इमिडिएटली चान्स मिळाला आहे की तुम्ही एवढं दिलं बाप्पांनी मला, आम्हाला सगळ्यांना, की आम्हाला इमिडिएटली, आम्ही गणपती सुरू झाले आमच्या रिलीजच्या नंतर इमिडिएटली आणि मला तो चान्स मिळाला जाऊन बाप्पांना थँक्यू म्हणायचा, त्याच्यामुळे माझ्यासाठी खूप खूप खास आहे आणि मला ॲक्च्युली खूप मजा येते आहे सगळीकडे जायला. आणि लहानपणाच्या आठवणी म्हणायचं म्हटलं तर मी आधीच सांगितलं होतं की मी ॲक्च्युली माझं लहानपण आत्ता जगते आहे, कारण मला जेवढी मजा यावर्षी आली तेवढी आधी कधी नव्हती आली. लहानपणीच्या नॉर्मल आठवणी असतात की मोदक खातो, आजी असतात, आई उठवते सकाळी आणि लताताईंच्या आवाजाला आम्ही उठायचो त्यांच्या आरतीने, पण यावर्षीचा खूप वेगळा होता एक्सपिरियन्स सवितामुळे आणि खूपच सुंदर वाटलं आणि मला ही आठवण माझ्या आयुष्यभर माझ्याबरोबर जाईल पुढे. आणि मी आशा करते की यापुढेही नेक्स्ट इयर मी या सगळ्या गणपतींना येऊ शकेन.
आमच्या गावी गणपती बसतो आणि 11 दिवसांचा गणपती बसतो. मला मुळात पुण्यात आल्यावर हे कळलं की 5 दिवसांचा 7 दिवसाचा किंवा 1.5 दिवसाचा गणपती असतो, पण ते 10 दिवस आमच्या घरी वेगवेगळे गणपतीसाठी नैवेद्य बनायचे आणि मला मुळात गोड फार आवडतं. त्यामुळे मला शाळेची आठवण म्हणजे की नैवेद्य काय बनतो आहे आज आणि काय खायला मिळणार आहे हे आमचं आम्ही खूप मी आणि माझी बहीण फार तो स्मेल आला की आम्हाला असायचं की वा आज आज मोदक बनली आहेत किंवा हे बनलं आहे ते बनलं आहे. आणि त्या 11 दिवसानंतर जेव्हा शाळा सुरू व्हायची तर ते आम्हाला खूप बोर व्हायचं. त्यामुळे गणपती आला म्हणजे एक आमचं एक वेगळंच गणपती असो असं पण आम्हाला नैवेद्य मिळतोय हाच खूप छान मज्जा यायची त्यात. तू माता तू पिता जगिया, ज्ञाता तू सर्वज्ञ जगिया, पामर मी वर मुनी थांबती, पामर मी वर मुनी थांबती, तुझी आरती गाया. संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा.